मराठा समाजाचे मोर्चे राज्यभरात ठिकठिकाणी सुरू आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मराठा समाजाचे सगळे जे बांधव आहेत ते एकजूट होत आहेत, संघटित होत आहेत. त्यांच्या मागण्या ते शांततेच्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना काही बोलायचं आहे. त्यांचे मोर्चे जरी मूक असले तरीसुद्धा त्यांच्यामध्ये दडलेली जी अस्वस्थता आहे ती कमालीची आहे. ही अस्वस्थता नेमकी काय आहे, कशामुळं हे मोर्चे निघत आहेत, कशामुळं मराठा समाजाला रस्त्यावरती उतरायला लागलेलं आहे, काय नेमकी कारणं आहेत, या सगळ्या कारणांची कारण मीमांसा करण्याची खऱ्या अर्थानं वेळ आता आलेली आहे. आणि याच संदर्भामध्ये माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ विचारवंत एन डी पाटील सर आता माझ्यासोबत आहेत. माझा प्रश्न असा आहे की ह्या ज्या मागण्या आत्ता येत आहेत, म्हणजे ही कोपर्डीची मागणी आली, तर कोपर्डीची मागणी जी आली तिला माझा आक्षेप आहे. माझा आक्षेप असा आहे, कोपर्डीचीच मागणी काय येते मोर्चात, वाय नॉट खैरलांची, आणि वाय नॉट चार पाच घटना नगरमध्ये घडलेल्या आहेत, नगर जिल्ह्यातच घडल्या आहेत. ज्या जिल्ह्यात कोपर्डी आहे त्या जिल्ह्यात अशा घटना आहेत की जिथे त्यांची पार्श्वभूमी वेगळी आहे. ही घटना अशी आहे की या घटनेमध्ये पीडित व्यक्ती जातीनं मराठा आहे, मुलगी, आणि ज्यांच्यावर आरोप आहे बलात्काराचा ते दुर्दैवानं दलित समाजातले आहे. मग त्या घटनेची एवढ्या कडवेपणानं चर्चा मोर्चामध्ये मागणी होते, भाषणात देखील त्यांची पुढारी मोर्चा सोड मोर्चाच भाषणं नाही आहेत पण बाहेर प्रचाराची जी भाषणं आहेत त्यामध्ये आहेत की कोपर्डीच्या घटनेतल्या ताबडतोब फाशी दिली पाहिजे. फाशी द्यायची मागणी करताना राज्यकर्त्या पक्षाने, कोणत्याही राजकीय पक्षाने, त्याचं काही प्रोसिजर आहे, एक प्रक्रिया आहे. न्यायाला विलंब लागतो ही जनतेची तक्रार आहे, आणि तरी देखील जबाबदार व्यक्ती जेव्हा कोपर्डीच्या ह्या अत्याचाराचा उल्लेख करतात, तसा उल्लेख मी बाहेरचे खैरलांजी सोडून देतो, नगर जिल्ह्यातच चार ठिकाणी अशा तऱ्हेचे प्रकार घडलेले आहेत की ज्या ठिकाणी पार्श्वभूमी वेगळी होती, म्हणजे पीडित व्यक्ती दलित समाजातली होती आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये ह्याच्यात ज्यांना ह्याच्यामध्ये आरोप ज्यांच्यावर होता त्या व्यक्ती मराठा समाजातल्या होत्या. मग तिथेही आमची मागणी का नाही, माझी एक जेन्युइन माझी ही तक्रार आहे किंवा हे तुम्ही यामधून तुम्ही तुमची जात स्वच्छ करताय, स्पष्ट करताय, ही बड्या बड्या नेत्यांनी करायला नको होती, असं माझं व्यक्तिगत मत आहे. माझं व्यक्तिगत मताला काय किंमत आहे, मी माझं व्यक्तिमत या ने तुम्ही माझी मुलाखत घेताय म्हणून मी तुमच्याजवळ व्यक्त केलं. पण मग त्यांना त्यांना शिक्षा झाली पाहिजे. माझं म्हणणं आहे बलात्कार करणाऱ्या कोणत्याही जातीच्या माणसावर त्याला शिक्षा झाली पाहिजे, ती कडक झाली पाहिजे, यात वादच नाही. पण मग आज आम्ही हा गुन्हा असतो, हा गुन्हा करणाऱ्यांची जात का तुम्हाला दिसते, आणि ही गोष्ट या मोर्चाला डाग लावणारी आहे, या मोर्चाला उणेपणा आणणारी ही गोष्ट आहे. कारण यामधून समाजातल्याच ज्या घटकांचा तुम्हाला पाठिंबा हवा, एक व्यापक तुमची मागणी ही समावेशक सर्वांना घेऊन जाणारी पाहिजे ना, ती तुम्ही करीत नाही. ती तुम्ही काय करताय की त्या फक्त कोपर्डीचा उल्लेख करताय. मग तिथल्या ज्या समाजावर हा तुमचा आरोप होणार आहे त्या समाजातले लोक काही मूर्ख नाही आहे, त्यांनाही कळतं ना. तुम्ही कोपर्डीचाच उल्लेख का करता, खैरलांजीचा का उल्लेख करीत नाही? खैरलांजीचाही अजून त्या आहे ना, भोतमांगे कुटुंबाला अजून न्याय मिळालेला नाही आहे. तेव्हा या सगळ्या परिस्थितीमध्ये माझं असं मत आहे की ह्या ज्या मागण्या आल्या ह्या मागण्या
ह्या मागण्यांचा आणि मराठा आरक्षणाचा सुतराम संबंध नाही. मराठा आरक्षणाचा तुम्ही विषय काढला आणि त्यामध्ये जी मागणी जी आहे की मुळात आरक्षणाची ही जी मागणी आहे ही तुम्हाला कितपत रास्त वाटते की आरक्षण असायला पाहिजे तर ते कसं असायला पाहिजे? आरक्षण कसं असावं ह्याची आपल्याला काहीतरी त्याची तपशील तुम्हाला सांगताच येतो. काय त्याच्यात, कारण आरक्षण हे फक्त दलित गरिबासाठी आहे किंवा वंचित आणि उपेक्षितासाठी आहे ज्यांच्यावर भूतकाळामध्ये अन्याय झाला आणि ज्यामुळे त्यांच्या प्रगतीमध्ये खो बसला त्या लोकांच्याकरता हे राज्यकर्ते आपल्या घटना समितीमधल्या पूर्वसुरींनी त्याच्यावर ते शेड्यूल कास्टनी याची त्याच्यामध्ये त्यांनी समावेश केलेला होता. आता आज ही सगळी रेस लागलेली आहे म्हणजे ह्याच्यामध्ये, पण ती रेससुद्धा तशी ह्याची जस्टिफायबल आहे असं काही सगळ्यांना म्हणता येणार नाही. अनेक जण आज ज्यांना अस्पृश्य म्हणून लिखलं त्यांना शिक्षणाची बंदीच होती, तशी अगदी कडक बंदी बहुजन समाजाच्या लोकांच्यावर नव्हती. त्याचा पुरावा आपल्याला गेल्या 200 वर्षाच्या पूर्वीच्या शिक्षण खात्याच्या वाटचालीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे 1855 सालची गोष्ट आहे की अहमदनगर शहरामध्ये तिथल्या दलित वर्गानं एक अर्ज केला. कुणाकडे केला? बोर्ड ऑफ एज्युकेशन त्यावेळचं. 1852 साली या देशामध्ये पहिल्यांदा बोर्ड ऑफ एज्युकेशन आलं, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचंच राज्य होतं आणि त्यांनी ही व्यवस्था केली बोर्ड ऑफ एज्युकेशनची आणि काही थोडीशी रक्कम त्यांनी काढून ठेवली आणि ती रक्कम शिक्षणासाठी खर्च करायची अशी त्यांची कल्पना होती. त्यामध्ये हा जेव्हा प्रश्न आला तिथल्या लोकांना ते शिक्षण मिळतच नव्हतं, कारण त्यावेळच्या पूर्वीच्या राजवटीवर प्रभाव होता तो मनुवाद्यांचा होता. त्या मनुवाद्यांच्या प्रभावामध्ये न शूद्राय मतीम दद्यात, शूद्राला विद्या देऊ नये असा त्यात रिवाज होता आणि मग त्यांना विद्या घेतली तर मग त्याच्यावर काय करायचं, त्याला शिक्षा कशी करायची, त्याच्या शिक्षा एकलव्याचं उदाहरण आहे, शंभुकाचं आहे. तेव्हा न शूद्राय मतीम दद्यात हा कायदाच होता त्यावेळचा राज्यकर्त्यांचा, म्हणजे इंग्रज येण्याच्या पूर्वीचा. न स्त्री स्वातंत्र्यमार्हती हाही असाच एक कायदाच होता, त्यामुळे अगदी साक्षात महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणांचा अभ्यास करताना न्यायमूर्ती रानड्यांचा आपण उल्लेख केले करतो, त्या न्यायमूर्ती रानड्यांच्या पत्नी, ते जरी हायकोर्ट जज होते तरी त्यांच्या पत्नी निखळ निरक्षर होत्या. त्यांचं नंतर मग रानडेंनी, न्यायमूर्ती रानडेंनी त्यांचं शिक्षण त्यांच्या विवाहानंतर त्या मुलीचं शिक्षण झालं. तेव्हा त्यावेळच्या भल्या भल्या शास्त्र्यांच्या पंडितांच्या विद्वानांच्या बायका देखील ठार निरक्षर असायच्या असा एक कालखंड होता. तो जसा एक स्त्रियांच्या शिक्षणातला अडसर होता तसाच अडसर, नाहीतर मग त्याशिवाय मग महात्मा फुल्यांना आपला चौसोपी वाडा सोडून बाहेर का पडावं लागलं, सावित्रीबाई फुल्यांना देखील आपला वाडा सोडल्याशिवाय ती शाळा चालवता आली नाही. वडिलांनी त्यांना सासऱ्यांना सांगितलं, ए बाई तुला ती शाळा जर चालवायचीच असली तर तू आपलं हे घर माझं सोड आणि मग तू तुला काय करायचं ते कर, तू धर्म उडवायला निघाली आहेस असं मला सगळे शाणेशाणे लोक सांगतायत. तेव्हा मला तू धर्म बुडवणारी माझ्या घरात कशी राहणार तू, तर मला तुला आता हा पर्याय, एक शाळा बंद कर नाहीतर ही हे घर सोड. तिने घर सोड आणि हा इतिहास आहे, म्हणजे पुण्यामध्ये त्यांच्या शाळेला किती अडथळे आली आहे आणखीन काय आले याच्यात खोलात जाण्याचं काही कारणही नाही. काळ बदलले आत्ता की त्यावेळेला हे जे घडलं हे तद्दन चुकीचं होतं असं आता काळानं त्याच्यावर आपला निवाडा दिलेला आहे. का
तर ज्या सावित्रीबाईला रस्त्यानं जाताना येताना शेण मारण्यात आलं, दगडगोटे मारण्यात आले, त्याच सावित्रीबाईच्या नावानं आता पुणे विद्यापीठातलं विद्यापीठ ओळखलं जातं. म्हणजे हा एक काळाचा महिमा आहे. सत्यमेव जयते हा जो महात्मा फुल्यांचा म्हणजे त्यांचं बोधवाक्य होतं, त्या बोधवाक्याला ते चिकटून राहिले. प्रश्न आता कुठे आला? प्रश्न असा आला की आत्ता या दलितांना ज्या अडथळे आले ते खरोखर त्यांना शाळा होत्या का? तर त्यांना शाळा सुरुवातच्या काळात नव्हत्याच. इंग्रजी राजवट आल्यानंतर आणि विशेष म्हणजे 1852 साली जे बोर्ड स्थापन केलं त्यांनी कंपनी सरकारनं, ईस्ट इंडिया कंपनी सरकारनं, त्या बोर्डापुढे ही एक केस आलेली आहे. ती त्या डायरेक्टर ऑफ एज्युकेशनच्या रेकॉर्डमध्ये ती आहे. त्या रिपोर्टमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की आमच्या या वस्तीमध्ये प्राथमिक शिक्षणाची कसलीच सोय नाही. आम्ही महार मंडळी आहोत आणि त्यातले काही ख्रिश्चन स्वा झाले होते काही थोडेसे, पण ते महारच होते म्हणजे तसे, कारण आपल्या देशातल्या जाती इतक्या बळकट आहेत की त्या सर्व मतभेदापेक्षा त्याच्यावर जास्त त्याचा प्रभाव राहतो. मग त्यांनी आम्हाला एक असा शिक्षक आम्हाला शाळा काढायला द्या आणि तो एक शिक्षक आम्हाला उपलब्ध करून द्या अशा तऱ्हेची मागणी केली. आणि बोर्ड ऑफ एज्युकेशननं त्यांची ही मागणी योग्य आहे, त्यांना आपल्याला एक शाळा काढायला परवानगी दिली पाहिजे. मग त्यांनी त्या लोकांनी मागणी अशी केली होती की शिक्षकाचा पगार आम्ही देतो पण आम्हाला ही शाळा काढायला परवानगी द्या आणि आम्हाला एक शिक्षक द्या, आणि ती मागणी मान्य झाल्याचं उदाहरण आहे. आणखी एक उदाहरण मी देतो म्हणजे ह्या प्रश्नाचा, म्हणजे त्यांना कुणाला हे खरं म्हणजे रिझर्वेशन हे अगदीच जेन्युइनली मिळालं पाहिजे. धारवाड आता आज कर्नाटकात आहे, पण धारवाड एकेकाळी मुंबई राज्यातलाच एक जिल्हा होता. जसा बेळगाव मुंबई राज्यातला जिल्हा होता तसा धारवाडही होता. धारवाडमध्ये एक घटना 1856 साली घडली. ती 56 साली घडलेल्या घटनेला एक अस्तर आहे. 1854 साली कंपनी सरकारनं एक शैक्षणिक धोरण जाहीर केलं, त्याला वुड्स डिस्पॅच म्हणतात, वूडचा खलिता. तो वुड्स डिस्पॅच 1854 आहे. त्या वुड्स डिस्पॅचमध्ये एक फार मोठं सूत्र गुंपलेलं होतं. ते असं होतं की आता सरकारमान्य शाळेमध्ये कोणत्याही जातीच्या विद्यार्थ्याला केवळ तो अमुक जातीचा आहे म्हणून प्रवेश नाकारता येणार नाही. पॉझिटिव्ह होतं अगदी आणि ॲसर्टिव्ह होतं. पण या फतव्याची पुढच्या खलितेची शाळा शाही वाढली असेल वाढली असेल नसेल तोपर्यंत एक घटना धारवाडमध्ये घडली. एका महार मुलाला तिथल्या सरकारमान्य सरकारी शाळेमध्ये हेडमास्तरनं तो महार आहे म्हणून त्याला प्रवेश नाकारला. हे रेकॉर्डवर आहे, त्याचं रेकॉर्ड पुण्याच्या सेंट्रल ऑफिसमध्ये आणि आर्काईव्जमध्ये उपलब्ध आहे. आणि ही घटना डॉक्टर आंबेडकरांची जी व्हॉल्युम्स आहेत त्या व्हॉल्युम्समध्ये ही त्यांनी एके ठिकाणी त्यांनी नोंदलेली आहे. आंबेडकरांच्या लिखाणामध्ये त्याला त्या उतऱ्याचा आधार दिलेला आहे. तर या घटनेमध्ये काय घडलं की त्या मुलगा महार आहे म्हणून त्याला प्रवेश नाकारण्यात आला. मग त्यानं तो तिथे थांबला नाही. सरकारचं हे धोरण आहे मग हे असंच करतायत म्हणून त्यांनी गव्हर्नर इन काउन्सिल, गव्हर्नरला एक एक्झिक्युटिव्ह काउन्सिल असायचं, त्या गव्हर्नरच्या इन काउन्सिलकडे ते गेले. तो मुलगा गेला, तिथल्याही शाणेनी पहिल्यांदा सुरुवातला हेडमास्तरचा अहवाल मागवला आणि हेडमास्तरनं अहवालात दिलं की त्याला प्रवेश मी नाकारला आहे, तो महार आहे,
त्याला मी प्रवेश नाकारला हे खरं आहे, परंतु त्याला जर प्रवेश दिला तर बाकीचे जे विद्यार्थी आहेत सवर्ण हिंदू ते शाळेत बसायला तयार नाहीत, ते निघून जातील. तेव्हा माझी भावना अशी आहे की शाळा ही शिक्षण प्रसारासाठी सरकारनं सुरू केली, पण मी अशी एक स्टेप घेतली तर त्या शाळेतली मुलं सगळी शाळा डिझर्ट करणार आहेत, शाळा सोडून जाणार आहेत, तर हे काही अपेक्षित नसावं सरकारी धोरणामध्ये. आणि म्हणून त्यानं मी हे आपल्या घटनेचं समर्थन केलं, पण नंतर मग पुढे त्यामध्ये दुरुस्ती झाली आणि मग त्या धोरणात आणखीन पुढे बदल होत गेले. आणि मग पुढे तर इंग्रजांचं म्हणजे सरकारचंच राज्य आलं. कंपनी सरकारच्या कारकिर्दीमध्ये हे सगळं घडलं खरं. ईस्ट इंडिया कंपनी होती, तिला काही फारसं देणं घेणं नव्हतं, आपला व्यापार आपलं साम्राज्य. 1858 जेव्हा हे व्हिक्टोरिया राणीचा अंमल सुरू झाला, त्या व्हिक्टोरियाच्या राणीच्या अंमलाच्या नंतर मात्र तिच्या जाहीरनाम्यामध्ये काही आश्वासनं होती आणि त्याप्रमाणे पुढे ते घडत गेलं. आणि त्याच्यानंतर तरी देखील अनेक गावामध्ये शाळा नव्हत्या. ते कशातनं येतं, 1882 साली हंटर कमिशन पुढे महात्मा फुलेंनी जो आपला मेमोरँडम दिलेला आहे इंग्रजी भाषेमध्ये, त्या मेमोरँडममधून तुम्हाला लगेच लक्षात येतं, कारण तिथे महात्मा फुले त्या साक्षीमध्ये सांगतात की स्वतःची ओळख करून देताना, म्हणजे मिस्टर चेअरमन सर, मिस्टर प्रेसिडेंट सर, आय एम मिस्टर सो अँड सो, आय एम कमिंग फ्रॉम ए प्रेसिडेन्सी इलाखा वेअर 90% ऑफ व्हिलेज शॉन नो स्कूल्स. म्हणजे अगदी 1882 सालामध्ये सुद्धा कशीबशी 10% गावातच शाळा निघालेल्या होत्या. तेव्हा अनेक ठिकाणी ह्या शाळा काढताना काय अडचणी होत्या त्या आमच्या संस्थेच्या अनुभवात आहेत. अगदी कर्मवीर भाऊराव पाटलांनी जेव्हा रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं खेड्यापाड्यात ह्या शाळा काढायचा प्रयत्न केला तेव्हासुद्धा त्यांना अनेक अडथळे आले. अण्णांनी त्यांच्या सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांचा जो एक दबदबा होता त्या दबदब्याखाली हे सगळं रेटून नेलं. त्यांनी गावाने त्यांना त्यांचं स्वागतच केलं आणि त्यामुळे मग ह्या शाळा देवळात भरायच्या. इमारत नाहीच आहे दुसरी, खेडेगावात शाळा इमारत कुठली, इमारती नव्हत्या सरकारच्या, त्या देवळातच ही शाळा भरायची. अण्णांचा त्यातला उद्देश असा होता की त्या देवळात ह्यांना बंदी घालता येत नाही, म्हणजे इरवी देवळाला बंदी घालतील आता ही शाळा आहे, त्यामुळे शाळेत शाळा देवळात भरती आहे एवढ्यासाठी काही कुणाला त्याच्यावर बहिष्कार घालता येणार नाही. आणि तो त्यांचा प्रयोग यशस्वी झाला. 578 गावात सातारा जिल्ह्यातल्या रयत शिक्षण संस्था आपल्या शाळा चालवत होती. याचा अर्थ असा की जवळजवळ अण्णांनी या कामात पडण्याच्या वेळेला सुद्धा, फुल्यांच्या वेळीची गोष्ट सोडा, त्यावेळेसुद्धा लोकल बोर्डाच्या शाळांची संख्या अण्णांच्या शाळेच्या संख्येपेक्षा कमीच होती, कमीच होती. तेव्हा अशा एका कालखंडामध्ये न शूद्राय मतीम दद्यात, नंतर आणखीन काही, हे सगळीच बंधनं जी होती ती बंधनं काही काल्पनिक नव्हती, ती रिअल साखळदंड होते. त्यामध्ये या लोकांना त्या काळात हे सवलती मिळाल्या नाहीत. आता काय झाले की सारेच जण आता या रेसमध्ये उतरलेले आहेत. तेव्हा माझी भूमिका अशी आहे, मराठा समाजाचं आरक्षण द्यायला, मराठा समाजाचं आरक्षण मागण्याच्या मार्गात मी म्हटलं त्याप्रमाणे त्यांनी ह्या मागण्या घुसडायला नको होत्या असं माझं मत आहे. कारण तुम्ही आरक्षणाची मागणी करा ना, तुम्हाला ती कोपर्डीच्या घटनेचा तुम्हाला उल्लेख करता येतो, मग बाकीच्या घटनेचा उल्लेखही तुम्ही करीत नाही. त्यामुळे माझं म्हणणं आहे की ज्या समाजाचे लोक यामुळं दुखावले जाणार आहेत, ते दुखावले तर त्यांच्यापासून तुम्ही, तुमच्यापासून ते अलग पडणार आहेत, म्हणजे तुमच्या एकंदर सर्वसमावेशक शक्तीला जी एक बळकटी होती ती बळकटी तुम्ही यामधनं विनाकारणच
तुम्ही गमावत आहात असं माझं मत आहे. त्यामुळं या मागणीनं आणि विशेषतः ॲट्रॉसिटीचा कायदा रद्द केला पाहिजे याही मागणीला माझा विरोध आहे. ॲट्रॉसिटीचा कायदा रद्द करा अशी त्यांची मागणी नाही. त्यांनी मागण्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की ॲट्रॉसिटी कायद्याचा फेर विचार केला पाहिजे. त्याच्या त्या मुद्द्यावरती पण आपण येऊया, पण आरक्षणाच्या मुद्द्यावरती मला वाटतं पहिल्यांदा आपण बोलू आणि मग बघूया की म्हणजे आरक्षणाच्या मुद्द्यावर मी बोलतोय आता हे की ही जी आहे हे आरक्षणाच्या मार्गात ह्या दोन मागण्या आरक्षणाची मागणी ठेवा तुम्ही, त्याच्याकरता ह्या दुसऱ्या दोन मागण्या ज्या तुम्ही घुसळायला निघाला त्यामधून तुम्ही निष्कारण या प्रश्नाला आरक्षणाच्या प्रश्नाला देखील तुम्ही थोडंसं इजाच करताय असं माझं व्यक्तिगत मत आहे. त्यानं काही तुमच्या आरक्षणाची मागणी अधिक बळकट होते असं माझं मत नाही. हा प्रत्येकाचा दृष्टिकोनाचा भाग आहे. तेव्हा त्या ह्याच्यामध्ये ॲट्रॉसिटीच्या मागण्या ज्या पहिल्यांदा आल्या त्या ॲट्रॉसिटी कायदा रद्द करण्याच्याच मागण्या होत्या. जेव्हा फार मोठा उठाव होतो आहे असं दिसलं आणि जेव्हा हे प्रतिमोर्चे निघण्याच्या गोष्टी आल्या त्यावेळेला मग ते त्याचा दुरुपयोग होतो. दुरुपयोग होतो हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील मान्य केलं आहे. म्हणजे आणि त्या समाजातली काही जे संयमी नेते आहेत ते मान्य करतात की बाबा यामध्ये आपल्याला दुरुस्ती करता येईल. म्हणजे कोणताही काय मला त्यामध्ये माझा आदर्श आहे तुकाराम महाराज. तुकाराम महाराजापेक्षा शहाणा माणूस आम्हाला काही फारसा आढळलेला नाही. तेव्हा तुकाराम महाराजांनी काय म्हटलं आहे की या संबंध ह्याच्यामध्ये तुकाराम महाराज सरळ सांगतात की कान सदन बांधावे की बिळे करील भूस, उंदीर आणि घुशी बिळं करतील म्हणून घरच बांधायचं नाही का? घर बांधावं, उंदीर घुशी बिळं करणार नाहीत याचा बंदोबस्त करावा, एवढं त्या शाण्या माणसाला आम्हाला सांगायचं आहे. आम्ही शाणे व्हायचं का नाही हा नंतरचा प्रश्न आहे. आणि मी असं म्हणतो की बा यातल्या ज्या काही दुरुस्त्या असतील त्या दुरुस्त्या सहमतीनं ह्या होऊ शकतात. सहमतीनं या देशातली राज्यघटनासुद्धा आपण बदलतो. राज्यघटना बदलण्याचं प्रोसिजर अधिक किचकट आहे. ते दोन तृतीयांश बहुमत अमुक तमुक राज्यांच्या मान्यता वगैरे आहे. तसं काही ह्या कायद्याला नाही आहे. कायदाच आहे हा. कायदा तुम्ही बदलू शकता. आणि आत्तापर्यंत राज्यघटनेमध्ये 122 दुरुस्त्या झालेल्या आहेत. म्हणजे कोणतीच गोष्ट काहीतरी अपरिवर्तनीय आहे असं नसतं. त्यामध्ये तुम्हाला परिवर्तन करता येतं, दुरुस्त्या करता येतात, जाचक गोष्टी काढून टाकता येतात. त्यामुळे या मागणीची आणि या मागणीची अशी त्यांनी हे केली गल्लत जी करतायत ही गल्लत करायला नको होती असं माझं स्पष्ट मत आहे. आता प्रश्न आला आरक्षणाचा. आरक्षण तुम्हाला द्यायला पाहिजे का? तर माझं म्हणणं असं होतं की आत्ता ह्या आरक्षणाच्या मध्ये खरे गरजू कोण आहेत? यातल्या मराठा समाजातल्या कोणत्या थरातल्या लोकांच्या आत्महत्या झाल्या? इट स्पीक्स व्हॉल्युम्स. म्हणजे ही ह्या ज्या घटना आहेत या घटना खूप बोलक्या आहेत. की आत्महत्या करणाऱ्यांच्यामध्ये सुद्धा 80% शेतकरीच आहेत. मग तुम्हाला त्यांची वेदना ही इतके दिवस कळली का नाही? आत्ता तुम्ही लोकांनी जेव्हा सुरू केलं मोर्चामध्ये ही एक आमची मागणी घाला हे नंतरच्या काळात आलं आहे. हे स्वामीनाथनचं किंवा आत्महत्याचं जे आलं हे नंतर आलं आहे. हे स्वामीनाथनची हे आठवण विसरून गेलेले होते. तेव्हा अलीकडच्या काळातमध्ये ह्या मागण्या आल्या आणि त्याचं कारण एक आहे का हा जो वेदना ज्याला वेदना होत आहेत हा जो आक्रोश आहे न बोलता व्यक्त होणारा तो त्याला तो मूक आहे. मूक असला तरी देखील त्याच्यामध्ये सामर्थ्य असतं. आणि मी एक म्हणेन की या मोर्चांचं जे स्वरूप आहे हे स्वरूप त्यांनी अतिशय संयमाचं ठेवलं आहे. ह्याच्याबद्दल देखील आम्ही मोर्चेवाले संयोजकांचं मी अभिनंदन करतो. आता मग हा मोर्चा शांततेने निघतो आहे ह्याच्यातून तुम्हाला रिझर्वेशन पाहिजे. आता त्या रिझर्वेशनमधल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणींचं काय करायचं हा प्रश्न आहे. आणि मग याकरता आता आपण या एक वाटचाल पाहू आपण
सरकारबरोबर हे कोणतीच वाटाघाट करायला तयार नाहीत. चर्चा कशी करताय? ॲक्शन घ्या. म्हणजे पूर्वीच्या सरकारनं जी ॲक्शन घेतली तशी घ्या, की ज्या ॲक्शनचा म्हणजे पुरा धुवा उडाला. जर त्यावेळा पृथ्वीराज चव्हाणांच्या सरकारला हा प्रश्न सोडवायचा होता, तर पृथ्वीराज चव्हाणांना मी व्यक्तिगत बोलत नाही, काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडीच होती, 15 वर्ष सत्तेत होते ते सलग 1999 ते 2015. मी या 15 वर्षामध्ये मला कुणी दाखवावं की या मागण्यांच्यासाठी कुणी रस्त्यावर आलं, निदान या जे सत्तेत होते त्यांच्यापैकी कुणी आघाडीवर आलं, या रस्त्यावर आलं नाही आलं. मग आत्ता तुम्हाला ती आठवण झाली आहे, होऊ द्या, काय हरकत नाही. आमचं म्हणणं आहे की यू हॅव राईट टू बिकम वाईज ॲट एनी स्टेज. तुम्हाला कोणत्याही स्टेजला शाणे होण्याचा हक्क आहे. तुम्ही आज तो प्रश्न काढताय आणि मग त्यावेळा तुम्ही या शेतकऱ्यांच्या प्रश्नाची चर्चा करताय. तर त्यावेळच्या शेतकऱ्यांच्या ह्या मागण्या ह्या त्या काळात ही तुम्ही कधी मांडलेलं नाहीत. ह्या आरक्षणाची मागणी कधी मांडलेली नाही. ह्या आरक्षण तुम्ही आत्ता ताबडतोब तुम्ही केलं पाहिजे म्हणून तुम्ही सांगताय, चर्चा कशाची करताय? मला स्वतःला असं वाटतं की हा आज आपण काहीतरी एक नवा पायंडा पाडायचा प्रयत्न करतो आहे. सरळ सरळ, डेमोक्रसी इज गव्हर्नमेंट बाय डिस्कशन. लोकशाही ही एक अशी व्यवस्था आहे की त्यामध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये संवाद असावा लागतो. तो सुसंवादच असेल का वादविवाद असेल? असेल, सुसंवाद असेल, वादविवाद असेल, पण शेवटी वादे वादे जायते तत्वबोध हा. तुम्ही वादातूनच शेवटी या प्रश्नाचं काहीतरी निस्तरा होऊ शकतो. तर ती तुम्ही करायला आज मी नाही, राज्यकर्त्यांच्या बरोबर कुणीही शिष्टमंडळ घेऊन बोलायला जायला तयार नाही. म्हणजे त्या ही सुद्धा एक कोंडी जी आहे आत्ता, मग यामधून काहीतरी राज्यामध्ये काहीतरी स्फोटक घडेल अशा तऱ्हेचं एक वातावरण निर्मिती आज चालू आहे. तेव्हा या सगळ्या ह्याच्यामध्ये मी एवढंच म्हणेन की तुम्हाला हे सगळे जे एक रिझर्वेशन पाहिजे ते नेमकं कुणाचं तुम्ही सांगा ना. मत्ता आम्ही पार छत्रपतीपासून ज्योतिरादित्य शिंद्यापासून ग्वालियरच्या राजापासून इथल्या माझ्या गावातल्या शेतमजुरापर्यंत मराठी आहेत. मग यातल्या कुणाची मागणी ही काहीतरी ही केली पाहिजे, अधोरेखित केली पाहिजे. ती अधोरेखित न करता मराठा समाज, मराठा समाज हा जो घोषा आहे हा फारसा म्हणजे कुणाच्याही समोरच्या माणसाला बुद्धीला आकर्षण करणारा नाही. त्यामधल्या ह्या खरा हा आक्रोश जो आहे की जे शेतकरी आज आत्महत्या करतायत, जे शेतमजूर आज हवालदिल झालेले आहेत, ज्या मुलांचं प्राथमिक शिक्षण होत नाही त्यांच्या शिक्षणाचं बोला ना पहिल्यांदा, आणि मग या लोकांच्या सगळ्या मागण्या आजच्या ज्या आहेत ह्या मागण्या. आमचं म्हणणं असं आहे की हे रिझर्वेशन करताना सरळ सरळ शाहू महाराजांनी जो धोरण स्वीकारलं आर्थिक निकषां, शाहू महाराजांनी काय धोरण स्वीकारलं? नाही, त्यांचं नुसतं आर्थिक नव्हतं, त्यामध्ये त्यांनी काही जातींचा उल्लेख केला होता. शाहू महाराजांचा 1902 सालचा जाहीरनामा आहे ते माझ्याकडे. दोन सालच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी ब्राह्मण, प्रभू, मग त्यात सगळेच प्रभू आले, ब्राह्मण, प्रभू, शेणवी, सारस्वत आणि पारशी, म्हणजे हिंदू समाजातली एक वेगळी जात पारशी. ती का? तर इथल्या संस्थांच्या कारभारामध्ये ते मोठ्या मोठ्या पदावर ते आरूढ झालेले होते.
आणि त्यामुळे मग ह्या बाकीच्या लोकांचे प्रश्न तयार झाले होते. त्यांनी त्यामध्ये काय सांगितलं, या जाती पुढारलेल्या आहेत, कारण त्यांच्या त्याचं प्रतिबिंब कुठं होतं, त्याचं प्रतिबिंब इथल्या सरकारी नोकऱ्यामध्ये होतं, शाळेतल्या विद्यार्थ्यांच्यामध्ये होतं, कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांच्यामध्ये होतं. आणि त्यामुळं त्यांनी ठरवलं की या जातीचीच मुलं ही शाळेत येत आहेत, या जातीचीच मुलं महाविद्यालयात जातात, या जातीचीच मुलं पुढे नोकरीत शिरत आहेत. आणि त्यामुळं त्यांनी असा तो फतवा काढला की या पाच जाती सोडून बाकीच्यांना 50% आरक्षण. म्हणजे त्यांनी त्यात लिटिगेशनला कुठली वाव ठेवला नाही. आता हल्ली हे सरकार जे आदेश काढतं त्यामध्ये लिटिगेशनलाच खूप वाव असतो. तेव्हा ते ज्याला ज्याचं नाव घेऊन त्याला ती सुधारणा द्यायची, त्याला ती कशी मिळणार नाही याच्याही बंदोबस्त त्यामध्ये तिथं इतका केलेला असतो. तेव्हा माझं म्हणणं असं की शाहूराजांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेमध्ये तुम्ही आज ही मराठा समाजाची मागणी जी आहे ही शाहू महाराजांच्या मराठ्याची नाही. शाहू महाराजांना जो मराठा अभिप्रेत होता तो साळी माळी कोळी धनगर सगळे मराठे. म्हणजे एकूण शाहू महाराजांची सगळी जी भूमिका आहे त्या मुद्द्यावरती खरं म्हणजे या त्याचा विचार करून आरक्षणाची मागणी जी आहे ती खरं म्हणजे लावून धरायला पाहिजे. एक मराठा फक्त मराठा, रक्त मराठा फक्त मराठा, असं ह्या घोषणा कुठे नेणार आहेत? या घोषणांनी या मोर्चाचा कोणता उद्देश अधिक टोकदार होणार आहे असं मला या बाबतीमध्ये थोडंसं हे आज थोडंसं तर्काच्या पलीकडं हे जायला लागले. प्रश्न असा आहे की शाहू महाराज हे नुसते बोललेले नाहीत, त्यांनी सांगितले बुवा मराठ्याची व्याख्या माझी सगळी हे बलुतेदार वगैरे जे आहेत यांच्यासकटच मराठा सर्व मराठा मराठे त्यांची व्याख्या सर्व समावेशक आहे. एवढंच नाही तर त्यांनी सांगितलेलं आहे त्या काळामध्ये की आता इथल्या मराठ्यांनी नुसतं आपल्या जातीपुरतं बोलू नये. हां, आणि त्यांनी एक उदाहरण दिलं की जपानमध्ये सामुराई वंशाचा एक राजवट वंशाची राजवट होती आणि ते सगळे सरंजामदार होते, राजे रजवाडे असे राज्य केलेले लोक होते. तर त्या लोकांनी हा जो खालचा दलित वर्ग होता कनिष्ठ वर्ग होता तिकडे त्याला तुम्ही दलित म्हणा काही म्हणा पण जो साधारणपणानं ज्यांना समाजामध्ये कमी दर्जा होता त्या लोकांना त्यांनी आपल्याबरोबर आपले अधिकार त्यांनी स्वतः सोडले. आज सर्वसाधारण नियम काय आहे की हे जे प्रिव्हिलेजेस असतात खास हक्क हे खास हक्क प्रस्थापित वर्ग सुखासुखी सोडत नसतो. यू हॅव टू म्हणजे स्नॅच देम, तुम्हाला खेचून घ्यायला लागतात. तशी त्या समाजानं काय केलं की आपले हक्क त्यांनी व्हॉलंटरीली सोडले आणि त्यांनी सांगितलं तुमचं हे कर्तव्य आहे. आणि त्यांनी असं उदाहरण दिलं की वा काही नाही साधी गोष्ट आहे की तुम्ही कालचा कनिष्ठ वर्ग आहे त्यानं तुमच्याकडे हे हक्क हिसकावून घ्यायची वेळ येते तेव्हा समाजामध्ये यादवी सुरू होते आणि त्याच्याऐवजी मोठ्या मनानं जे उच्च पदावर आहेत त्यांनीच आपले प्रिव्हिलेजेस त्यांनी आपले हक्क आपली प्रतिष्ठा हे स्वखुशीनं त्यांनी सोडून दिली आणि त्यांच्याशी ते हे झाले एकरूप झाले तर नथिंग लाईक दॅट म्हणजे ते चांगलं. मग त्या ह्याच्यामध्ये मधल्या काळात जेव्हा प्रार्थना समाज या सगळ्या जातीवादाच्या विरुद्ध किंवा याच्यावर बोलत होते विशेषतः आम्ही प्रार्थना समाजाच्या वतीनं आम्ही विठ्ठल रामजी शिंद्यांना आम्ही त्यामध्ये एक अग्रस्थान देतो की त्यांनी प्रार्थना समाजाला जी उंची त्यांनी प्राप्त करून दिली ती उंची पुन्हा कुणालाच तिथं मिळालेली नाही कारण त्यांनी
1906 सालामध्ये परेडच्या महारवाड्यामध्ये त्यांनी बिराड केलं आणि तिथं ते आपली आई वडील पत्नी यांना घेऊन तिथं गेले राहायला. त्या वस्तीतच परेडच्या महारवाड्यातच त्यांनी बिराड केलं. हा जो त्यांचा इतिहास आहे त्यामध्ये ते सांगायचे प्रवचनामध्ये की यामध्ये एक महान सत्य आहे. आईच्या कडेवर मूल असतं पण ते कडेवर केव्हा येतं ते खाली आता ह्याच्यावर रस्त्यावर उभं आहे ते त्या मुलाला आपोआप असं त्याच्या स्वतःच्या शक्तीनं आईच्या कडेवर जाता येत नाही. आईनं वाकावं लागतं आणि त्या छोट्या मुलाला उचलून कडेवर घ्यावं लागतं. तर हाच नियम समाजाच्या उन्नतीसाठी देखील हाच लागू आहे असं महर्षी शिंद्यांचं त्या बाबतीतलं त्यांचं स्वतःचं समर्थन होतं आणि त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये तो एक महान प्रयोग त्या काळामध्ये केला. प्रश्न आता कसा आहे, आज आम्ही हा महाराष्ट्राचा वारसा कुणाकुणाचा सांगतो? आम्ही फुल्यांचा वारसा सांगणार की नाही, शाहू महाराजांचा वारसा सांगणार की नाही, आंबेडकरांचा वारसा सांगणार की नाही, महर्षी विठ्ठलरामजी शिंद्यांचा वारसा सांगणार की नाही, कर्मवीर भाऊराव पाटलांचा वारसा सांगणार की नाही, की ज्यांनी या महाराष्ट्राचा कायापालट घडवला, चेहरा मोहरा आरपार बदलून टाकला, हे महाराष्ट्राचे खरे भाग्यविधाते आहेत. त्यांनी या साऱ्याच प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी एका जातीपुरती चळवळ केली नाही, शाहूराजांनी देखील एका जातीपुरता विचार केला नाही. त्यांनी 18 पगड जातीसाठी ते 18 वसतिगृह काढली, खूप त्यासाठी कष्ट करावे लागले असतील, काही काळ वाट बघावी लागली असेल, पण शेवटी ते अशा एका साऊंड आणि ठोस पायावर उभे होते की ज्यामधून या सुधारणा घडणार होत्या झाल्या. शाहूराजांनी त्यांच्या कारकिर्दी जेवढ्या करायच्या तेवढ्या केल्या. शाहूराजांच्या नंतर भाऊराव पाटलांनी त्याचा वारसा चालवला. भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेच्या रूपानं एक नवा माणूस घडवण्याची एक नवी मूसच चाचपडणाऱ्या महाराष्ट्राला बहाल केलेली आहे की हा ही नवी मूस, हा नवा ढाचा. आणि म्हणून या साऱ्या वारसामध्ये आम्ही मानतो की हा महाराष्ट्र फुले, शाहू, आंबेडकर, विठ्ठलरामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील या लोकांनी या प्रश्नातल्या शेवटच्या माणसाचा विचार केलेला आहे. भाऊराव पाटलांच्या प्रयत्नाला क्राउनिंग, त्याच्यावर मुकुट चढवणारी घटना म्हणून मी एका घटनेचा उल्लेख करेन की कर्मवीर भाऊराव पाटील विद्यार्थी दशेत एक वेळ आपल्या वडिलांना भेटण्यासाठी इस्लामपूरला आले. इस्लामपूरला त्यांचे वडील तिथल्या मामलेदार कचेरीमध्ये कनिष्ठ लिपिक म्हणून काम करत होते, पायगोंडा पाटील. आणि त्यांना तिकडे कचेरीच्या रस्त्यानं जाताना त्यांना एक अतिशय अनयुजुअल, कधी त्यांनी न पाहिलेलं एक दृश्य तिथं त्यांना पाहायला मिळालं. शाळेच्या समोरनं ते जात होते, प्राथमिक शाळेच्या, आणि त्या प्राथमिक शाळेच्या समोरनं जात असताना तिथे एक मुलगा, शाळेची बाकीची मुलं वर्गात बसलेली आहेत आणि एकच मुलगा शाळेच्या पडवीत बसलेला आहे. ती दृश्य अण्णांनी कोल्हापूरच्या संस्थानात कधीच पाहिलेलं नव्हतं, कारण इथे शाहू महाराजांनी त्या अस्पृश्यतेला मूठमाती दिलेली होती. अण्णा तिथे गेले, अरे म्हटले सारी पोरं वर्गात आहेत, तू इथे एकटाच कसा इथे बसतोय रे? तर ते पोरगा अगदी निरागस, काही त्याच्या मनात कोणाबद्दल राग नाही, द्वेष नाही, खंत नाही, ते म्हणाल मी इथंच बसतो नेहमी.
अरे मी तुला विचारतोय की तू इथे बसतोस हे दिसतंय मला, पण तू इथं का बसतोस? तर मग तो म्हणाला की मला, मी महार आहे, मला वर्गात बसायला हेडमास्तर देत नाहीत, पण मी इथे बसतो, मला इथं बसायला परवानगी आहे. मग अण्णा म्हणले, हे बाक तू महार असशील नाहीतर मांग असशील, पहिल्यांदा तू विद्यार्थीच आहेस मग महाराणी मांग. तो विद्यार्थी म्हणून तुला इथं नाही बसायचं, तुला वर्गातच बसायला मिळालं पाहिजे. त्यांनी हेडमास्तरबरोबर काय भांडण काढलं, काय काढलं, त्यांनी सांगितलं असे खूप येतात उपदेश करणारे, तुम्ही जाऊ शकता. आणि मग अण्णांनी त्या पोराला उचललं आणि सरळ इथे शाहू महाराजापर्यंत, कधी खांद्यावर कधी चालत कधी खांद्यावर, असं ते पोर आणलं इकडे. 3 दिवस चालत होते हळू हळू हळू. इथं आल्यानंतर भाऊ महाराजांनी विचारले, म्हणजे भाऊ पटेल पोरग कोणाचं? तिसरे तिथलं पोरग, एवढं एवढं तीच पोर. ते म्हणाले, अण्णा म्हणाले, अण्णांनी सगळा इतिहास सांगितला. शाहू महाराज म्हणाले, बरं केलं असले का, नाहीतरी त्या शाळेच्या पडवीत बसून ते पोरग 7वीसुद्धा पास झालं नसतं, आंडसभर झालं. मी त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेतो. आणि शाहू महाराजांनी त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली, त्याची इथं वसतिगृहात सोय केली. तो मुलगा पुढे मॅट्रिक झाला, मॅट्रिक झाल्यावर तो कुठल्या सरकारी नोकरीमध्ये गेला नाही, तर डॉक्टर आंबेडकरांनी सुरू केलेलं एक पाक्षिक होतं, मूक नायक. ते मूक नायक वृत्तपत्र तो चालवत होता. त्या मूक नायकवर एक असा खाली एक मथळा असायचा, मूक नायक, आणि कंसामध्ये द लीडर ऑफ डम मिलियन्स, लक्षावधी मुक्यांचा आवाज, लीडर त्यांचा नेता, असं ते मूक नायक मुक्या लोकांचा. तेव्हा तो आत्तासुद्धा कालच्या ह्या मोर्चामध्ये सगळे मूक आहेत लोक, ज्यांच्या वेदना त्यांना बोलण्याचं देखील त्राण राहिलं नाही असे ते मूक लोक आहेत. त्यांचा आक्रंदन आहे, त्यांचा आक्रोश आहे, कारण ज्यांना या व्यवस्थेमध्ये त्यांना कधीच न्याय मिळाला नाही. तर ही जी सगळं आहे यामध्ये माझं मत असं की सत्ता मराठा वर्गाच्या हातात होती, खरं आहे, हे काही नाकारता येईल का कुणाला? सगळेजण मुख्यमंत्रीपदावर गेले, मंत्री झाले, त्यात संख्या त्यांची जास्त होतीच, मराठ्यांच्या मंत्र्यांची संख्या जास्त होतीच मराठा मंत्र्यांची, हे तर नाकारताच येणार नाही. मग त्या त्यांच्या सत्तेत असण्याचा आणि आजच्या मोर्चामध्ये मूक आक्रंदन करणारा हा जो वर्ग आहे यांचं काही नातं होत आहे का? तर माझं मत आहे त्यांचं आणि त्यांचं काही नातं नाही. हे जे सत्तेत होते त्यांनी यांना त्या काळात ओळख दिलेली नाही आहे. आणि मग ती सत्ता किती लोकात फिरत राहिली, तर त्यांचे बच्चे आणि त्यांचे बगल बच्चे अशाच कुटुंबामध्ये ही सत्ता आजपर्यंत ह्या संगीत खुर्च्या ह्या फिरत राहिलेल्या आहेत. त्यामुळे सामान्य माणसाचा या सत्तेचा काहीही संबंध नव्हता. या सामान्य माणसांना जर त्यांच्या सत्तेचा काही संबंध मिळाला असता, छत्रपती शिवाजी महाराजांना सामान्य माणसाच्या हिताची जेवढी काळजी होती ती जर यांना दिसली असती, तर त्यांनी सांगितलं होतं, भाजीच्या देठाला हात लावलात तर याद राखा, मला हे चालणार नाही, आणि तेवढी त्यांची जरब होती. याच लोकांनी आता विकासाच्या नावावर गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेऊन सक्तीच्या भूसंपादनाखाली या देशातल्या उद्योगपतींना यांनी बहाल केलेले आहेत, हे नाकारणार आहेत काय? तेव्हा या सगळ्या ह्याच्यामध्ये आत्तापर्यंत शेतकऱ्यांचा म्हणून काहीतरी विचार करावा
अशी भूमिका राज्यकर्त्यांनी घेतलेली नव्हती. आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना आमच्या त्यावेळच्या राज्यकर्त्यांच्या पोटातलं पाणी हललेलं नाही. हां, तेव्हा त्या सगळ्या ह्या हा इतिहास ताजा आहे, फार जुना वगैरे असा नाही आहे. अगदी आजच्या राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या कारकिर्दीतही शेतकऱ्यांच्या आत्महत्या चालू आहेत. त्यांच्याही डोळ्यात आमच्या शेतकऱ्याकरता शेतमजुराकरता कसलाही अश्रू नाही हे आम्हाला पुरेपूर दिसतं आहे. पण आमचा अनुभव असा आहे की यांच्या जसं डोळ्यात शेतकऱ्याकरता अश्रू नाही शेतमजुराकरता अश्रू नाही तसाच अनुभव आम्हाला पूर्वीच्या राज्यकर्त्यांचाही आलेला आहे. आणि त्यामुळं त्यांनाही या प्रश्नावर काही फारसं मोठं शेतकऱ्याबद्दलचं देणं घेणं होतं असं आम्ही मानत नाही. आज त्यांनी कितीही गळा काढला तरी देखील आज आम्हाला असं दिसतं की या तुमच्या स्वामीनाथन कमिटीच्या रिपोर्टवरची त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी धूळ देखील झाडण्याची तयारी दाखवलेली नाही. साधी गोष्ट आहे, त्यांची एक शिफारस होती, या शिफारशीचा यांनी कधी नुसता उल्लेख तरी केला. त्यांनी सांगितले की बाबा माझ्या शेतकरी जो आहे 5 एकरवाला 7 एकरवाला त्याला राज्य सरकारच्या नोकरीतला शेवटचा माणूस जो आहे 4th दर्जाचा त्याला जे राहणीमान मिळतं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ते त्याला त्या जमिनीतनं मिळेल अशी व्यवस्था करा. ही शिफारस आगांतुकानं कुणी केलेली नाही, ही शिफारस डॉक्टर स्वामीनाथननी केली. डॉक्टर स्वामीनाथनची नेमणूक ह्या मनमोहन सिंगांच्या कारकिर्दीत झाली आणि त्यांनी हे सगळे अहवाल मनमोहन सिंगांना दिले. आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की विदर्भात आणि मराठवाड्यात ज्या आत्महत्या झाल्या त्या आत्महत्या जर मनमोहन सिंगांनी ते रोखायच्या ठरवल्या असत्या तर ते थोपवू शकत होते. कारण त्यांनी जर बाहेरून येणारा जो कापूस होता त्या कापसावर थोडीशी ड्युटी वाढवली असती, ओपन जनरल लायसन्सखाली येणारा कापूस त्यांनी जरा त्याला 15%, 20%, 30% अगदी तुमच्या स्वामीनाथन कमिटीच्या रिपोर्टाप्रमाणे 30% त्याच्यावर ड्युटी बसवली असती तर आकाश कोसळणार नव्हतं. अगदी बरं की हे सगळे खरं म्हणजे मुद्दे आहेत की याचा विचार खरं म्हणजे प्रामुख्याने सरकारने करायला पाहिजे होता आणि तो आत्तापर्यंत केला गेला नाही म्हणून कुठेतरी मराठा समाजातल्या अगदी शेवटच्या तळातला जो ही खदखद मी तुम्हाला सांगतो कोणी बोलत नाही स्पष्ट रीतीनं ही खदखद केवळ आजच्या सरकारच्या विरोधात आहे असं नाही. ज्यांनी गेली अनेक वर्षे महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता इथं राबवली त्यांच्याही विरुद्ध असणारी ही खदखद आहे की यांनी आम्हाला न्याय दिलेला नाही. आता आज यांना साक्षात्कार झाला आहे, आम्हाला हे गृहीत धरत होते, आता आम्ही गृहीत धरत नाही म्हणून यांनी केलं. आणि म्हणून मधल्या काळामध्ये सुद्धा हा प्रश्न लोक विचारतात ना की पृथ्वीराज चव्हाणाने 14 सालातच ही पावलं का उचलली, त्याच्या अगोदरपासून निर्णय मुख्यमंत्री झाले त्यांच्या कारकिर्दीत ते का आलं नाही. आज जे मोर्चात आहेत बरेचसे ह्यातले सत्तेत होते ना त्यांच्या कारकिर्दीत ही स्वामीनाथनची कुठलीही शिफारस वाचायला ती गेलेली नाहीत. आम्ही त्या शिफारशीचा उल्लेख करीत होतो म्हणून आम्हाला हे वेड्यात काढत होते. आणि या आत्ताच्या ह्या वातावरणामध्ये माझं स्वतःचं असं मत आहे की यामध्ये एक हे आरक्षण मिळावं पण ते आरक्षण कुणाला मिळू नये याची जशी शाहू महाराजांनी हे केलं होतं त्यांनी सांगितलं 50% मी देणार पण ह्या 5 जाती वगळून, तसं आत्ताही आमचीही मागणी आहे की यामध्ये ज्यांनी सत्तेच्या व्हरांड्यामध्ये सत्तेत राहिले आणि सत्तेच्या कॉरिडॉर्समध्ये राहिले त्यांचे जे कुणी हे असतील तर त्यांना ज्यांना हे सत्तेचे लाभ मिळालेले आहेत त्यांना कोणत्याही तऱ्हेच्या सवलती मिळण्याची काही गरज नाही आहे. आणि म्हणून हे आरक्षण तिथं प्रत्यक्षात कागदावर उतरवताना तुम्हाला चोख आर्थिक निकषावरच दिलं पाहिजे आणि आर्थिक निकष लावून काही वर्गांना त्यातनं एलिमिनेटच केलं पाहिजे. की आर्थिक निकषांवरती हे आरक्षण जे आहे
ते खरं म्हणजे त्या अर्थाने त्याकडे पाहायला पाहिजे. जो शाहू महाराजांचा विचार एन डी पाटील सर सांगत होते त्यावेळेचे सगळे संदर्भ जे आहेत, म्हणजे आत्ता समकालाचा विचार करत असताना, जात वास्तवाचा विचार करत असताना, समाज वास्तवाचं भानसुद्धा जे राखलं गेलं पाहिजे आणि त्यासाठी भविष्यकालाचा वेध घेत असताना इतिहासातले दाखलेसुद्धा तपासून पाहिले पाहिजेत आणि ते आपल्याला कुठे वापरता येऊ शकतात याचा विचार केला पाहिजे. मराठा मोर्चांच्या निमित्ताने ही सगळी चर्चा एन डी पाटील सरांसोबत आपण केलेली आहे. बऱ्याच मुद्द्यांवरती सविस्तर एन डी पाटील सरांनी भूमिका मांडलेली आहे. सर, तुम्ही साम टीव्हीशी बोलला त्याबद्दल मनापासून आभार. आणि या चर्चेच्या निमित्ताने जे काही मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत त्या मुद्द्यांचा विचार प्रामुख्यानं सगळेजण करतील अशी अपेक्षा करूया. आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूयात. धन्यवाद.